गडचिर पोलिसांच्या काल 360 पथकाने जे आहे दामरांच्या जवळून काही अंतरावर असलेल्या या भागामध्ये जे आहे मोठी चकमक उडाली, ज्यामध्ये 3 नक्षल्यांना कंठस्थ घालण्यात गडचिर पोलिसांना मोठं यश आलेलं होतं. महत्वाचं म्हणजे याच भागामध्ये जे आहे आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिर जिल्ह्याचे पालकमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहे ते दामरांच्या पोलीस मदत केंद्रात आलेले आहेत. त्यांचं जाणून घेऊया. भाऊ काय सांगाल, कालच मोठी घटना घडली आणि महत्वाची घटना होती. त्यामध्ये मोठे कॅडर असतील, दलम कमांडर असतील, हे त्यांना कंठस्थ घ्यायला गडचिर पोलिसांना मोठं यश आलं. आमच्या गडचिरोलीचं जे आपले पोलीस दल आहे, विशेषतः आपली C60 जी आहे, हे सातत्याने अत्यंत वीरतेनं या ठिकाणी माओइस्टांना एकीकडे न्यूट्रलाइज करते, दुसरीकडे मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण या ठिकाणी होत आहे आणि नवीन भरती बंद करण्यामध्ये देखील त्यांना यश आलेलं आहे आणि अतिशय वीरतेनं हे काम चाललं आहे. कालही ज्या लोकांना कंठस्नान घालण्यात आलं हे अतिशय अनेक हत्या करणारे आणि मोठ्या घटना घडवणारे अशा प्रकारचे दलममधले प्रमुख लोक यांना काल आपल्या पोलिसांनी त्या ठिकाणी न्यूट्रलाइज केलं आहे. एकूणच मला असं वाटतं की हे जे काही कार्य आहे ते कार्य अतिशय चांगल्या प्रकारे चाललं आणि म्हणून त्यांचं मनोबल वाढलं पाहिजे आणि नागरिकांशी संवादही झाला पाहिजे म्हणून या भागामध्ये या ठिकाणी मी आलो. आपल्याला कल्पना आहे की हे आता आपलं महाराष्ट्रातलं शेवटचं गाव आहे, यानंतर बॉर्डर सुरू होते, तिकडे जवळजवळ 36-40 किलोमीटर एकही पोलीस स्टेशन नाही आहे, त्यामुळे आपलेच C60 जे लोक आहेत अधिकारी जवान आपलं गडचिरोलीचं पोलीस दल हेच अनेक वेळा त्या ठिकाणी जाऊन देखील ऑपरेशन करतं. कारण जर तिथे ऑपरेशन केलं ना तर ते लोक आपल्या हद्दीमध्ये येऊन इथे काही ना काही घटना करत असतात, त्यामुळे एकूणच चांगल्या प्रकारचं एक काम चाललं आणि विशेषतः सगळ्यात महत्वाचं आमच्या पोलीस दलांनी जो एक नागरिकांशी संवाद ठेवला आहे तोही अत्यंत महत्वाचा आहे. नागरिकांचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते पोलीस स्वतः मनावर घेऊन सोडवतात, हे देखील अत्यंत महत्वाचं. गडचिर पोलिसांकडनं जे आहे दादा लोक खिडकीच्या माध्यमातून अनेक योजना ज्या आहेत त्या राबवल्या जात आहेत. इतिहासात पहिल्यांदा गडचिर जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या राबवल्या की त्यांना या माध्यमातून जे आहे लोकांचा मोठा फायदा झाला. मात्र या उलट जर बघितलं तर नक्षल्यांचा यामध्ये खोटा नुकसान झालं, लोक पोलिसांकडे वळलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे मागीच्या भरतीमध्ये एक साईनाथ म्हणून एक विद्यार्थी होता जो त्या भरतीमध्ये सहभागी झाला आणि त्यानंतर त्याची हत्या जी आहे ती करण्यात आली. नक्षल भरती नाही होत आहे, मात्र पोलिसांकडे जे आहे आकर्षण जो आहे तो मोठा वाढला. दादा रुपीच्या माध्यमातून अनेक जे आहेत आकर्षणाची जे योजना असतील ते राबवले आहेत आणि त्यानंतर या नक्षल्यांनी जे आहे त्या विद्यार्थ्याची हत्या केलेली आहे. आणि कालच जे आहे ज्यांनी त्या सायनातला मारलं त्याला कंठस्थान घालण्यात काल गडचिर पोलिसांनी यश आलं आहे. नक्षल्यांनी जर आपण बघितलं तर या योजनांमुळे नक्षली कुठेतरी भिकरलेले दिसत आहे. खरं आहे, जी दादा लोर खिडकी जी सुरू केलेली आहे ही एक अशी खिडकी आहे की ज्यातनं सगळ्या प्रकारच्या सरकारी योजना या सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यामुळे पोलिसांवर सामान्य नागरिकांचा विश्वास वाढला आहे. आणि आपण जर बघितलं असेल तर या ज्या माओवाद्यांनी मागच्या काळामध्ये केवळ आणि केवळ गरीब आदिवासींनाच मारण्याचं काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास हा कमी झालेला आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात लोक आज येत आहेत. आणि कालची जी घटना आपण ज्याचा उल्लेख केला की जो समर्पित होता आणि जो पोलीस भरतीमध्ये यायचा इच्छुक होता त्याची हत्या करणाऱ्यांचं काल या ठिकाणी त्यांना कंठस्नान घालण्यात आल्यामुळे मला असं वाटतं की लोकांचा विश्वास अजून वाढेल आणि पोलीस भरतीमध्ये देखील चांगल्या प्रकारे आपले नौजवान या ठिकाणी येतात.